अहमदनगर जिल्ह्यातही 28 जून पासून लेव्हल 3 चे नियम लागू, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचा आदेश. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत खुली. सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, त्याआधी दिवसभर जमावबंदी. विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जण उपस्थित राहू शकणार. हॉटेल 50% क्षमतेनं 4 पर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक 100% सुरू असेल, याविषयी अधिक माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. स्टेट लेवल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने 25 जून पासून लेवल 3 निर्बंध लागू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे आहे की जो नवीन व्हेरियंट जो येत आहे तो डेल्टा आणि डेल्टा प्लस येत आहे आणि त्याची जी खासियत जी आहे की त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्समिशन फार मोठ्या प्रमाणामध्ये, प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्याचबरोबर जे आहे की त्याचं जे बाधा आहे ती लंग्स करता जास्त आहे, फुफ्फुसाकरता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि अँटीबॉडीच्या रिस्पॉन्सला तो न जुमानणारा असा हा डेल्टा डेल्टा प्लस आहे आणि हा अतिशय गंभीर असा हा प्रादुर्भाव अपेक्षित केलेला आहे आणि स्टेट लेवल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं जे लेवल 3 जे निर्बंध लागू केलेले आहेत म्हणजे अत्यावश्यक सेवेकरता जे आहेत ते 4 सर्व दिवसाकरता आस्थापना उघड्या राहतील. ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत त्यांनी फक्त जे आठवड्याचे सोमवार टू शुक्रवार जे आहेत ते दिवस 4 चालू करावं, शनिवार रविवार त्यांनी बंद असलं पाहिजे. हॉटेल्सनीसुद्धा त्यांची जी आहे 50% कॅपॅसिटीने आणि 4 वाजेनंतर पार्सल सर्व्हिसेस हे करणं अत्यंत आवश्यक आहे. जिम, सलून आणि स्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा 50% कॅपॅसिटीने ते चालू राहतील. तिथं एअर कंडिशन असणार नाही, जिमसुद्धा 4 चालू राहतील. स्पोर्ट्सला जे आहे म्हणजे जे आउटडोअर ॲक्टिव्हिटी जे आहेत ते 6-9 आणि असेच राहतील. सायंकाळी देखील 6-9 असे राहतील. जे मॅरेजेस जे आहेत ते लग्न समारंभ आहे त्याच्यामध्ये फक्त 50 फक्त जाणून असेल, तर अंत्यविधी संस्काराकरता 20 फक्त त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल. तर एकंदरीत जे आहे ते जिल्ह्यामध्ये सर्व दिवशी सकाळपासून 5 सायंकाळी हे जमावबंदी असेल आणि सायंकाळी 5 हे जे आहे की जिल्ह्यामध्ये संचारबंदी असेल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या लेवल 3 रेस्ट्रिक्शन्स आहेत. जिल्ह्यामध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढतं आहे. आता जो आहे की पॉझिटिव्हिटी रेट जरी कमी झाला असेल तर नवीन स्ट्रेन आलेला आहे. माझं नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर स्वतः पालन करण्याबरोबर इतरांनी त्यांच्या इतर व्यक्तींनी देखील पालन करण्याकडं आपण लक्ष द्यावं असं माझं आव्हान. सार्वजनिक वाहतूक चालू राहील, ST बसेस चालू राहतील, 100% कॅपॅसिटीने चालू राहतील, मात्र स्टँडिंग अलाउड असणार. लेवल मॅनेजमेंट अथॉरिटीनं निर्बंध लागू केले ते राज्याकरता सगळ्या जिल्ह्याकरता लागू आहेत, त्याच्यामुळं ह्याचं फक्त आज मी आपल्याला सांगतोय की ते पालन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतर जनतेला माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून, अतिरिक्त माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून हे देतात.